नमस्कार मंडळी मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा, त्यामुळे आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकणार नाही। प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल। आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे श्रावण महिन्यातल्या मंगळागौर या व्रताची, या पूजेची। व्हिडिओ थोडासा उशिरा करत आहोत कारण बऱ्याच भगिनींनी या मंगळागौर विषयाबद्दल विचारणा केली होती, त्यामुळे हा व्हिडिओ आत्ता आपण सादर करत आहोत। मंगळागौर ही पूजा का करतात, त्याचं काय बरं महत्त्व आहे, काय बरं कथा, या सगळ्या विषयांची माहिती आपण आजच्या या भागात करून घेतो आहोत। मंगळागौर हे व्रत हे पूजन केलं जातं लग्न झाल्यावर नववधूने आपल्या सुखी संसारासाठी आणि दाम्पत्य व अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, यासाठी मंगळागौर पूजन केलं जातं। गौरी म्हणजे पार्वती। श्रावणातल्या ऊन पावसाच्या या खेळामध्ये संपूर्ण वसुंधरा हिरवाईने नटलेली असते आणि ही वसुंधरा म्हणजे साक्षात पार्वती मातेचं रूप। श्रावणातल्या तिच्या हिरव्या लावण्याला बहर आलेला असतो आणि त्यासाठी तिच्या पूजनाची परंपरा मंगळवारी सुरू झालेली आहे। एकेकाळी भारतीय स्त्रियांचं जीवन हे असंख्य रूढी आणि परंपरांनी बंदिस्त होतं, त्यामुळे मंगळागौरासारखी व्रत वैकल्य म्हणजे स्त्रियांच्या उत्साहाला नुसतं उधाण आणण्याचं हे नियोजन। विशेष करून लग्नानंतर येणारी पहिली मंगळागौर ही दणक्यात आणि प्रचंड उत्साहात साजरी केली जाते। मांगल्य, पावित्र्य आणि सुचिता यांचा त्रिवेणी संगम मंगळागौरीमध्ये आपल्याला दिसून येतो। पार्वतीसारखे जन्मभराचे सौभाग्य लाभावे, पतीवरती मृत्यूची भयान सावली पडू नये म्हणून हे मंगळागौरचं व्रत पूजन करण्याची प्रथा आपल्यामध्ये निर्माण झाली। निसर्गातली वृक्षवेली याचा परिचय व्हावा, त्यांच्या सहवासाने श्रावणातले हिरवे वैभव आपल्या सुद्धा जीवनात यावे, निसर्गासारखी प्रसन्नता आपल्याही जीवनामध्ये निर्माण व्हावी, यासाठी मंगळागौरासारखे व्रताचं नियोजन आपल्या जाणकार ऋषी मुनींनी या श्रावणातल्या व्रतामध्ये केलेलं आहे। श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रियांचा सण सौभाग्यवती स्त्रियांना आपल्या भावना, संवेदना, आकांक्षा व्यक्त करण्यासाठी काही जे सुंदर सणांचं आयोजन करण्यात आलं त्यातलाच एक महत्त्वाचा सण म्हणजे हा मंगळागौर। शास्त्राच्या मान्यतेनुसार मंगळागौर ही एक सौभाग्य देवता आहे। आपल्या पतीच्या रक्षणासाठी, आपल्या पतीच्या भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्य नियमाने महिला ठेवतात। यापैकी पहिला आणि शेवटचा मंगळवार हा अधिक महत्त्वाचा मानला जातो। या वारी म्हणजे मंगळवारी पूजा केली म्हणजे स्त्री जन्माचे, एका सौभाग्यवतीच्या जन्माचे सार्थक झाले असा एक सुंदर समज सुद्धा आहे। या पूजेसाठी लग्न होऊन 5 पेक्षा अधिक वर्ष झाली नाहीत अशा सौभाग्यवतींना बोलवण्यात येतं, त्यांना वपोरी आणि वसोळी असं म्हणतात। मंगळागौरीच्या या व्रतामध्ये शंकर, गणपती आणि गौरीची पूजा करतात। मंगळागौरीची पूजा म्हणजे उमाशंकराची पूजा, पती पत्नींमधील अत्यंत प्रेम आणि निष्ठेचा आदर्श म्हणून शंकर पार्वती ह्या दाम्पत्याकडे पाहिलं जातं। त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी तसेच त्यांच्या दाम्पत्य जीवनाचे आदर्शाचं स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात। लग्न झाल्यावर पहिली 5 वर्ष श्रावणातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात। नवविवाहित स्त्रिया या दिवशी नाहून सोवळं नेसून पूजेला बसतात। पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात। मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मौन पाळून जेवायचं असतं, उपवास सोडायचा असतो आणि जेवणानंतर तुळशीचं पान खाल्लं जातं। या पूजेकरता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही पार्वतीची मूर्ती म्हणून पूजेत ठेवली जाते। रोजचे पूजेचे साहित्य बुक्का, अक्षदा, 5 खारका, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 खोबऱ्याच्या वाट्या, 16 प्रकारची पानं म्हणजे पत्री, 2 वस्त्र, 8 वाती, कापूर, गुलाल, बेल, सुगंधी फुलं, दुर्वा, 16 काडवाती, हा मंडळी काडवातीचं वैशिष्ट्य फार सुंदर आहे, तुळशीची पानं, केळी किंवा पेरूचा सारख्या फळांचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, 16 विड्यांची पानं गणपतीसाठी म्हणजे पूजेसाठी, सुपारी किंवा मूर्ती असेल तरी चालते, अत्तर, शक्यतो शक्य असल्यास केवड्याचं कणीस, 1 नारळ, कापड म्हणजे वस्त्र, हळद, कुंकू इत्यादी साहित्यांची गरज या पूजेमध्ये असते। ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदी कुंकुवासाठी सुद्धा बोलावलं जातं। हळदी कुंकू, विड्याची पानं, सुपारी, हातावर साखर दिली जाते, सवाष्णींचं घवाने ओटी भरली जाते। रात्रीसाठी पोळ्या, मटकीची उसळ, वाटलेली डाळ, करंजा, चकल्या, लाडू वगैरे फराळाचे जिन्नससुद्धा करतात आणि सर्वांना जेवायला बोलवतात। रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात। पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या सगळ्या सुवासींनी जमून ह्या पूजा करायचे आणि एक मोठा उत्सव साजरा करायचे। त्या दिवशी रात्री गाणी म्हणून खेळ खेळून जागरण करायचे।
तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय व्हायचा आणि एक संधी माहेरी येण्यासाठी सुद्धा मिळायची. सकाळी स्नान करून पूजा करण्यामध्ये येते. यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती, बहुधा त्यामध्ये अन्नपूर्णा ही पार्वतीच्या रूपात पूजली जाते. शेजारी महादेवाची पिंड ठेवतात, मंगळागौरीची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचं भोजन केलं जातं, भोजन होतं त्यांचं. यामध्ये जी पत्र पूजा म्हणजे पानांची जी पूजा केली जाते, यामध्ये वेगवेगळ्या झाडांच्या पत्री म्हणजे पानं आणि फुलं ही पूजेत वापरली जातात. मंडळी, ही झाडं ना औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदामध्ये मानली गेलेली आहेत. यामध्ये जर तुम्ही झाडांची नावं पाहिली तर त्यामध्ये अर्जुनसाल, आघाडा, कन्हेर, चमेली, जाई, जुई, टाळिंब, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंता अशा प्रकारच्या झाडांची पानं पूजेमध्ये ठेवली जातात. पूजा करताना ह्या 16 प्रकारच्या पत्री वाहण्यामध्ये असाही समज आहे की पूर्वी भारतामध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होता. आरोग्यासाठी पूजेच्या निमित्ताने या सगळ्या प्रकारच्या औषधी झाडांची नवविवाहिताला ओळख व्हावी, पुढील आयुष्यामध्ये गरज पडल्यास हे झाड पटकन ओळखता यावे, ही सुद्धा पत्री पूजेमागची भावना असू शकते. मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ इतके जबरदस्त खेळ आहेत, वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा पागोटा, साळुंकी, गाठोडं, लाटाबाई लाटा, घोडा घोडाहाट, करवंटी, झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू सुनांचं भांडण, आडवळ घूम, पडवळ घूम, सवतीचं भांडण, दिंड, घोडा इत्यादी साधारणतः 110 प्रकारचे खेळ याच्यामध्ये खेळले जातात आणि 21 प्रकारच्या फुगड्या घातल्या जातात. 6 प्रकारचे आगोटा पागोट्याचे खेळ असतात. या सर्व खेळांमुळे एक प्रकारे शरीराच्या विविध अवयवांना तर व्यायाम होतोच आणि हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सुद्धा होतो. पूर्वीच्या काळी केवळ घरातील काम करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळायचा. हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणं सुद्धा म्हणतात. तर मंडळी, अशी होती आपल्या ह्या मंगळागौर पूजेची आणि व्रताची माहिती. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मंगळागौरीची कहाणी. त्यामध्ये फक्त कहाणी असणार आहे, तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार आपण कुठे करू शकतो चांगलं करिअर आणि प्राप्त करू शकतो चांगलं यश, यासाठी कुंडली शास्त्र काय सांगतं याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झाले आहे. काही महत्त्वाचे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यामध्ये हे व्हिडिओ सुद्धा आहेत. तसेच आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आपण आम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती जाणून घ्यावी आणि त्यानंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करावी. यासाठी आमचा कार्यालयाचा नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. हे जे काही कन्सल्टिंग केलं जातं वास्तू किंवा ज्योतिष विषयातलं, हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच फोनवरून केलं जातं. त्यामुळे अगदी देश किंवा परदेशातून आपण सहज आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आमच्याशी संपर्क साधू शकता. तसंच मंडळी, ज्योतिष कट्ट्याच्या वतीने जी 2 पुस्तकं आपण प्रकाशित केलेली आहेत, चैतन्य लहरी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आहे, त्याचा वापर कसा करावा याची माहितीसुद्धा या पुस्तकात आपल्याला मिळते. आपल्याला हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आमच्या याच नंबरवर 9892156163. त्याचप्रमाणे आपण पुस्तक मागवू शकता ते म्हणजे परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार, 151 रुपये फोनपे करून. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये आपण स्थापन करू शकता असे श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, सुदर्शन यंत्र, लक्ष्मी कवडी यांची सुद्धा आपल्याला मागणी करायची असेल तर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपण ही ऑर्डर बुक करू शकता. तर आजचा हा मंगळागौरचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. आणि हो, दर महिन्याला प्रत्येक राशीचं मासिक राशी भविष्य आपण सादर करतो, ते सुद्धा पाहायला विसरू नका. कळावी लोभ आहे असावा. धन्यवाद.